जय महाराष्ट्र अनिकेत, जय महाराष्ट्र फोकस या आमच्या विशेष बातमीपत्रात तुमचं स्वागत. जय महाराष्ट्र फोकसमध्ये आम्ही अशा घटनांवर, घडामोडींवर फोकस करण्याचा प्रयत्न करतो ज्या असतात तुमच्या आणि आमच्या आयुष्याशी निगडीत. छगन भुजबळ, कधी काळचा भाजीवाला ते आजचा करोडपती. छगन भुजबळांनी आपल्या सामाजिक राजकीय प्रवासात अनेक चढउतार पाहिलेत. छगन भुजबळांच्या अटकेचे राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार आहेत, म्हणूनच छगन भुजबळांच्या राजकीय सामाजिक प्रवासावर आम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करतोय. ₹800 कोटी महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांना ईडीनं अटक केली. कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फेरफार हवाल्याच्या मार्फत काळा पैसा पांढरा करणं किंवा मंत्रीपदाचा गैरव्यवहार करून पैसे कमवणं असे आरोप ईडीनं छगन भुजबळांवर लावले आणि त्यांना अटक केली. छगन भुजबळांच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. छगन भुजबळांच्या सहभागाशिवाय 800 कोटींचा घोटाळा शक्य नव्हता अशी माहिती ईडीच्या विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्रला दिली. भुजबळांनी सगळ्या कागदपत्रांवर सह्या केल्यात. त्यांनी कुठलेही नियम पाळलेले नाहीत. समीर आणि पंकजच्या कंपन्यांमधून त्यांनी परतावाही घेतला. तरीही परताव्यांबाबत कुठलीही माहिती नसल्याचं छगन भुजबळांचं म्हणणं आहे. समीरच्या कंपनीत गुंतवलेल्या पैशाबाबत त्यांना माहिती असल्याचंही ते म्हणाले. भुजबळांच्या परिवाराच्या नावे उपकंत्राटं वाटण्यात आली आहेत आणि छगन भुजबळांना याविषयी काहीही माहिती नसणं कसं काय शक्य आहे असा प्रश्न विचारत ईडीनं या संपूर्ण घटनेमागे छगन भुजबळांचा हात असल्याचं म्हटलंय. तसंच छगन भुजबळांनी पदाचा वापर फायद्यासाठी केल्याचंही ईडीनं म्हटलंय. सिंगापूर आणि इंडोनेशियाला पैसे ट्रान्सफर कसे केले जातात याबाबतही चौकशी झाली. घोटाळा झालेली रक्कम एका ॲम्ब्युलन्समधनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात यायची, त्यानंतर ती एका बँक खात्यात टाकून तिथनं चेकद्वारे वाटप करण्यात यायची अशी धक्कादायक माहितीही सूत्रांकडनं मिळाली. दरम्यान परवेश कन्स्ट्रक्शन आणि आर्मस्ट्रॉंग एनर्जी या कंपनीचे समभाग प्रत्येकी 990 रुपयांना संशयास्पद व्यक्तींना विकून अनुक्रमे 75 आणि 50 कोटी रुपयांना मिळवले गेले. मुंबई एज्युकेशन ट्रस्टची रोकड कोलकाता इथे हवालाद्वारे पाठवण्यात आली आणि त्या मोबदल्यात परवेश कन्स्ट्रक्शन आणि आर्मस्ट्रॉंग एनर्जी या कंपन्यांमध्ये धनादेशाद्वारे रक्कम वळती करण्यात आली. भुजबळ यांच्या सनदी लेखापालांमार्फत मोठ्या प्रमाणात रोकड विविध व्यक्तींना देण्यात आली आणि त्यांनी त्या बदल्यात धनादेश दिले. या सर्वांचे जबाब याआधीच नोंदवण्यात आलेत. कोलकाता इथल्या काही कंपन्यांनीही रोख रकमेच्या मोबदल्यात धनादेशाद्वारे रक्कम दिली. मिनुटेक प्रोसेसर्स प्रायव्हेट लिमिटेड तसंच मंगल सागो प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे 10.24 कोटी आणि 15.78 कोटी रुपये परवेश कन्स्ट्रक्शन आणि आर्मस्ट्रॉंग एनर्जी या कंपन्यांना दिले. हिंगोरा फिनवेस्ट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी परवेश कन्स्ट्रक्शन कंपनीत मोठ्या प्रमाणात समभागधारक असली तरी ती नोंद फक्त कागदावरच होती. छगन भुजबळांची मालमत्ताही डोळे विस्फारणारी आहे. नाशिकच्या भुजबळ फार्म इथे भुजबळ पॅलेस हा 46,500 चौरस फुटांचा 100 कोटी रुपये किमतीचा बंगला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईत भुजबळ कुटुंबियांच्या नावावर मोठी संपत्ती आहे. मुंबईतल्या वरळीच्या सुखदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये 2,000 चौरस फुटांचं घर, टोयोटा कार. माझगावच्या मलेशिया अपार्टमेंटमध्ये छगन भुजबळांच्या नावे 600 चौरस फुटांची 3 घरं. चर्चगेट इथल्या माणेक महल इथे 1,200 चौरस फुटांची 2 घरं पंकज आणि मीना भुजबळांच्या नावे आहेत. शिवाजी पार्क इथे सागर मंदिर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी इथे 600 चौरस फुटांचं घर हिराबाई भुजबळांच्या नावे आहे. दादरच्या साईकुंज इमारतीत 100 चौरस फुटांची 4 घरं विशाखा, शेफाली, हिराबाई आणि मीना भुजबळांच्या नावे आहेत आणि एक गाळाही आहे. सांताक्रूजच्या सॉलिटेअर इमारतीत 2,500 चौरस फुटांचे 3 मजले समीर, पंकज आणि मीना भुजबळांच्या नावे आहेत. ठाण्यातील मालमत्ता. मारुती एन्क्लेव्ह सोसायटीत 2 घरं पंकज भुजबळांच्या नावे आहेत. बेलापूर इथे मारुती पॅराडाईज इथे
1305 चौरस फुटांचं घर दुर्गा भुजबळांच्या नावावर आहे. दुसरीकडे छगन भुजबळांच्या अटकेचे राज्याच्या राजकारणावरही दूरगामी परिणाम होणार आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या जनगणनेनुसार ओबीसी समाजाची टक्केवारी राज्यात 50% अधिक आहे. भुजबळ हा राज्यातला महत्त्वाचा ओबीसी चेहरा मानला जातो, त्यामुळे साहजिकच भुजबळांच्या अटकेनं राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होणार हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. छगन भुजबळ राज्याच्या राजकारणामधलं एक मोठं नाव, एक दिग्गज नेता, पण एक राजकारणी म्हणून नाही तर एक भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे गाजलेला, बदनाम झालेला राजकारणी म्हणून पण छगन भुजबळ हे नेहमी प्रकाश झोतात राहिले. छगन भुजबळ राज्यातल्या राजकारणातलं मोठं नाव, राजकारणी म्हणूनच नाही तर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळेही भुजबळ नेहमीच चर्चेचा विषय राहिले. छगन भुजबळ माळी समाजाचा ओबीसी चेहरा, धूर्त राजकारणी अशी भुजबळांची ओळख. पण भुजबळ चर्चेचा विषय बनले ते भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे. मुंबईतल्या दादरमध्ये भाजी विकणारा ते राज्यातला एक ताकदवान मंत्री, एक नेता, या प्रवासामध्ये भुजबळांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. भुजबळांवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सुरुवात झाली 2003 मध्ये. सर्वात मोठा स्टॅम्प पेपर स्कॅम याच काळात उघडकीला आला. हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती देशभर होती. देशातल्या 13 राज्यात 74 शहरात बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा पसरला होता आणि या घोटाळ्याचा मास्टर माइंड होता अब्दुल करीम तेलगी. बनावट स्टॅम्प पेपर, कोर्ट फी स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प, नोटरी स्टॅम्प, बँक नोट्स, अब्दुल करीम तेलगीनं बनावट स्टॅम्प पेपरचं हे जाळं संपूर्ण देशभरात पसरवलं होतं. तेलगीला अटक झाली. तेलगीनं चौकशीत बड्या नावांचा खुलासा केला, पण सर्वात मोठं आणि धक्कादायक नाव होतं छगन भुजबळांचं. तेलगीनं ब्रेन मॅपिंग टेस्टमध्ये भुजबळांना पैसे दिल्याची माहिती दिली. भुजबळांवर तेलगी घोटाळ्यात सामील असल्याचा आरोप झाला. तेलगीकडून पैसे घेतले, तेलगीसारख्या भ्रष्टाचाराला मदत केली असे अनेक आरोप भुजबळांवर करण्यात आले. तेलगी घोटाळ्याचा आरोप झाला तेव्हा भुजबळ राज्याचे गृहमंत्री होते. आरोप थेट गृहमंत्र्यावर होता, त्यामुळे भुजबळांना 2003 मध्ये राजीनामा द्यावा लागला. तेलगी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नेमलेल्या SIT नं भुजबळांची चौकशी केली. हे प्रकरण CBI कडे चौकशीसाठी सोपवल्यानंतर CBI नं देखील छगन भुजबळांची चौकशी केली होती. चौकशी अंती भुजबळांना तेलगी घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाली. तेलगी घोटाळ्याप्रमाणेच नाफ्ता किंग अंतिम तोतलाशीही भुजबळांचे चांगले संबंध आहेत. भुजबळ अंतिम तोतलाशी लिंक्ड आहेत असा आरोप राजकीय पक्षांकडून भुजबळांवर नेहमीच करण्यात आला. तर अंतिम तोतलाला नाफ्ता घोटाळ्यात मदतीचा आरोपही छगन भुजबळांवर झाला. अंतिम तोतला तेलगीच्या देखील संपर्कात होता, त्यामुळे तोतलासोबत जवळीक असल्याचा आरोप भुजबळांवर होत राहिला. CBI कडून क्लीन चिट मिळाल्यानंतर भुजबळ राजकारणात परतले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम खातं भुजबळांना देण्यात आलं, पण भुजबळांच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं घेतलेल्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं. भुजबळांनी काही कंपन्यांनाच आणि विशिष्ट व्यक्तींनाच सार्वजनिक बांधकाम खात्याची कंत्राटं दिली. त्या बदल्यात त्या कंपन्यांनी भुजबळांना किकबॅक दिले असा आरोप करण्यात आला. महाराष्ट्र सदन घोटाळा हा अशाच प्रकारचा. चमणकर नावाच्या कंत्राटदाराला निविदा न काढता महाराष्ट्र सदनचं काम देण्यात आलं. त्याच्या मोबदल्यात चमणकरांनी समीर आणि पंकज भुजबळांच्या कंपनीला पैसे दिले असा आरोप विरोधकांनी केला. मुंबईतल्या कलिना परिसरातली एक सरकारी जमीन कवडीमोल भावात एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोपही भुजबळांवर झाला. या प्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ आणि बिल्डर विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. तर भुजबळांच्या मालकीच्या MET शिक्षण संस्थेनं भुजबळांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला. दरम्यान 2010 मध्ये भुजबळ कुटुंबियांनी नवी मुंबईतल्या खारघर भागात हेक्स वर्ल्ड नावाचा एक मोठा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट सुरू केला. प्रोजेक्ट 2300 घरांचा होता, पण या प्रोजेक्टमध्ये घर घेणाऱ्यांकडून पैसे तर घेतले गेले पण घरं दिली गेली नाहीत असाही आरोप भुजबळांवर झाला. शिवसेनेच्या मुशीत मुठे झालेले छगन भुजबळ
राष्ट्रवादीत गेल्यानंतरही आक्रमकच राहिले, त्यामुळे त्यांची आक्रमक शैली जशी चर्चेत राहिली तसंच छगन भुजबळांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं देखील. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.